नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला दिलेल्या शब्दानुसार आज पुन्हा एक सुंदरशी कथा फक्त तुमच्यासाठी. कथेचं नाव आहे पग घुंगरू बांध. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. मित्र हो, ही फार विलक्षण कथा आहे. खरं तर हा अनुभव आहे जो चितमपल्ली सरांना एका विश्रामगृहामध्ये आला आणि तो अनुभव त्यांनी आपल्यासाठी कथेच्या स्वरूपात मांडला आहे. त्यामुळे मन जिवंत ठेवून आणि शांत ठेवून ऐका. कथेचं नाव आहे पग घुंगरू बांध. मेळघाटाच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृह आहेत. कोलकास, तारुबांदा, ढाकणा, कोकटू, बेलकुंड, रंगुबेली, जारीदा, हातरू आणि माखला बहुतेक नदीकाठी आहेत, तर काही उंचावर उभी आहेत. सारी वनविश्रामगृह गावापासून दूर आहेत. बऱ्याच विश्रामगृहांशी भूताटकीय आणि अदृष्टांच्या अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करत नाही. राहिला तरी त्याला झोप येत नाही. अशाच एका विश्रामगृहातली ही गोष्ट. तिथल्या मुक्कामात चौकीदाराने मला सांगितलं, साब, मध्यरात्रीनंतर ना इथे नर्तकीच्या पायातील घुंगरांचा आवाज येऊ लागतो. मी त्याला विचारलं, ही नर्तकी कोण रे? होती एक अशीच, तिचा इथे खून झालाय. तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगरांचा आवाज येतो. रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामाला थांबत नाही. दिवसभरची कामं उरकून ते सायंकाळी इथून दुसरीकडे निघून जातात. ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं ते विश्रामगृह दाट जंगलाच्या एका कडेला उभं होतं. उंच जोत्यावर शहाबाद फरशीचा चौफेर रुंद वरांडा, त्यावर लाल कौलांचं छप्पर, मध्यभागी एक मोठी खोली, त्यामध्ये मच्छरदाणी लावलेले दोन पलंग, कमी उंचीची दोन टेबलं, त्यासमोर वेताच्या खुर्च्या, दोन मोठ्या आराम खुर्च्या, त्यावर सहज आडवं होता येईल, त्याचे लाकडी हात पसरून त्यावर आरामात पाय ताणून झोपता येईल अशा खुर्च्या मला इतरत्र पाहायला मिळाल्या नाहीत. त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीमध्ये स्नानगृह होतं. त्यातील टब आणि कमोड आता कोणीही वापरत नाही. समोर पाहिलं की 150 एकरांचं खुलं रान होतं. त्यात उंच गवत वाढलेलं, त्यातून वाढलेली विरळ बोरीची झाडं, मध्यभागी कोरकुंचा देव, ही सारी वैशिष्ट्य पाहिल्यावर इथं फार वर्षांपूर्वी वसलेलं गाव होतं आणि आता ते उजाड झालं आहे याची कल्पना येईल. कोरकुंची घरं झोपडी वजा असतात. ती काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली होती, परंतु शेतीच्या दगडांचे बांध अजूनही दिसत. थोड्या अंतरावर बारमाही वाहणारा ओढा होता. तेथून पुन्हा घनदाट जंगलाला सुरुवात झालेली. एकेकाळी इथं नांत गाव होतं. मी मनात विचार करीत होतो, ते गाव उजाड का बरं झालं असावं? एखाद्या साथीच्या रोगामुळं, की वनविभागाने त्यांना इथून जायला भाग पाडलं म्हणून, की जंगली जनावरांचा उपद्रव वाढला म्हणून? माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसूच देत नाही. तुम्ही जंगलात रात्रंदिवस राहू लागलात की अशा अद्भुत गूढ अशा गोष्टींवर आपोआपच तुमचा विश्वास बसू लागतो. वाटलं आपणही या अदृष्टाचा अनुभव घ्यावा. मी चौकीदाराला म्हणालो, माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही. मी आज रात्री इथेच थांबणार आहे. माझ्या जेवणाचीही तू काळजी करू नकोस. मी बरोबर शिधापेटी आणली आहे, त्याचा उपयोग करून माझं जेवण तयार ठेव. सायंकाळ झाली. चौकीदाराने विश्रामगृहातील शमादानीवर पितळेचा लॅम्प ठेवला, वरांड्यामध्ये कंदील ठेवला. त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो. इतक्यात रानगव्यांचा एक मोठा कळप जंगलातून पाण्याकडे येताना दिसला. 3-4 सांबरं दोन पायांवर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडामध्ये चारा घेऊन विश्रामगृहाकडे पाहत होतं. ते ओरडलं तसं कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज आल्यासारखा मला भास झाला आणि म्हणून मी तिकडे पाहू लागलो. अतिशय वेगाने उड्या मारीत ते जंगलामध्ये दिसेनासं झालं. तो त्याचाच आवाज होता. चुक 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 असा रातवा पक्षाचा आवाज येत होता. बाहेर अंधार वाढत होता. निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. समोरचं जंगल आता अंधारात विलीन होत होतं. रात्रीचं जेवण आटोपून मी पलंगावर आडवा झालो. अजूनही हिवाळा संपला नव्हता म्हणून मी चौकीदाराला सांगितलं, दारा आणि खिडक्या लावून घे. उशाजवळच्या टेबलावर एका तांब्यामध्ये पाणी ठेवून चौकीदार घरी गेला. त्याचं घर तसं हाकेच्या अंतरावरच होतं. घरी तो एकटाच राही, मुलं बाळं जवळच्या खेड्यात राहत. घरासमोर आढ्याला कंदील लटकवलेला होता. कंदिलाच्या उजेडामध्ये कुत्रं बसलेलं होतं.
मी पलंगावर पडलो खरा, परंतु झोप येत नव्हती. पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात लक्षही लागत नव्हतं. दिव्याच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं. छपराला लाकडाचे आडे लावलेले होते. छप्पर तसं उंचावरच होतं. जंगली जनावरं चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना अधूनमधून कुत्रा देत असे. विश्रामगृहासमोर पुरातन पिंपळ वृक्ष उभा होता. त्याची पानं सळसळ सळसळ करीत तेवढाच काय तो सतत आवाज येत होता. मी सुटकेसमधून कमांडर टॉर्च काढला आणि त्याला माझ्या उशाजवळ ठेवलं. त्याच्या उजेडामध्ये दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्या टॉर्चचा उपयोग सर्च लाईट म्हणूनही होई. इतक्यात पिंपळावरून घुग घुग असा हुमा घुबडांचा आवाज अंधाराला चिरत माझ्या कानावर पडला. तशी आजूबाजूच्या अंधाराची भयानकताही वाढली. मी घड्याळात पाहिलं, रात्रीचे 10 वाजले होते. मनात म्हणालो, आपण हा वेडेपणा करायला नको होता. अजूनही वेळ गेली नाही. चौकीदाराला हाक मारून बोलवावं आणि व्हरांड्यात त्याला झोपायला सांगावं का? परंतु सायंकाळी त्याच्याबरोबर झालेल्या संवादावरून आता त्याला सोबतीला बोलावणं म्हणजे आपण भित्रे आहोत हे कबूल करण्यासारखं होतं. इथला अनुभव सांगताना तो म्हणाला होता, साहेब, रात्री असंच एक अधिकारी या विश्रामगृहामध्ये थांबले होते. मध्यरात्रीनंतर ते घाबरून आरडाओरडा करीत बाहेर पळत सुटले. धावत चौकीसमोर आले, दाराची कडी वाजवली. मी दार उघडून बाहेर आलो. कंदिलाच्या उजेडात त्यांना पाहिलं. साहेब पायजमा आणि बनियानमध्ये होते. पायात वाहना घालण्याचाही त्यांना सुचलं नाही. कुत्रं भुंकत होतं. अशा थंडीतही त्यांना घाम फुटला होता, बोबडी वळली होती. ते म्हणाले, सारखा घुंगरांचा आवाज येत होता. शेवटी तो आवाज माझ्या पलंगाभोवती येऊ लागला. मी अर्धवट झोप येत होतो. मला भास झाला की कोणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबत आहे. माझे हात लुळ्यागत पडले होते. ते सर्व शक्तीनिशी उचलण्याचा मी प्रयत्न केला, परंतु अजिबात उचलल्या जात नव्हते. साहेब पुन्हा विश्रामगृहाकडे गेले नाहीत. उजाडेपर्यंत चौकीसमोर खुर्चीवर बसून राहिले. आणि या प्रसंगानंतर कोणीही अधिकारी इथे रात्रीच्या मुक्कामाला थांबत नाही. इतक्यात पिंपळाच्या झाडावरून कुत्रं भुंकत असल्याचा आवाज ऐकू आला. मी मनात म्हणालो, हा काय प्रकार आहे? तिकडे चौकीदाराचं कुत्रं भुंकतंय आणि हुबेहूब भुंकण्याचा आवाज पिंपळावरून कसा काय येतोय? मी उठलो. समोरची खिडकी उघडली. बाहेर किर्र अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशाचा झोत मी आवाजाच्या दिशेने पिंपळावर टाकला. त्या उजेडामध्ये एक मोठा पक्षी मला दिसला. दिसायला उंच, आकाराने मोठा, डोक्यावर पिसांची दोन शिंग, बटबटीत डोळे. ते हुमा घुबड होतं. कुत्र्याच्या आवाजाची नक्कल तेच करीत होतं. प्रकाशात त्याचे डोळे हिरवे पिवळे दिसू लागले. ते उडण्याच्या तयारीत माझ्याकडेच पाहत होतं. मला वाटलं, ते उडत उडत खिडकीतून आत तर येणार नाही ना, कारण खिडकीला गज किंवा जाळीही नव्हती. मी खिडकीचं दार किलकिलं करून त्यातून प्रकाशाचा झोत पुन्हा त्या चेहऱ्यावरती टाकला. एखाद्या लहान मुलाचा चेहरा दिसावा तसं ते वाटत होतं. गोल डोकं आणि त्यावर बटबटीत डोळे, दोन्ही खांदे उडवून माझ्याकडे ते दृष्टिक्षेप करत होतं. डोकं 180 कोनात घुमवून पुन्हा माझ्याकडे पाहत होतं. माझ्या अंगावर भीतीने काटा आला. त्याच्या नजरेत अनाकलनीय अशी किमया तर असावी की जीव प्राणी त्याच्याकडे आकर्षित होत असावेत. मी खिडकी बंद केली. वाटलं ही काळ रात्र कधी संपेल. खिडकीजवळच्या जमिनीखालून फुसफुसण्याचा आवाज येत होता. असा आवाज जंगलातून मी अनेकदा रात्री ऐकला होता. आवाज धामण या सापाचा होता. अगदी तसाच आवाज आता जमिनीखालून येत होता. विश्रामगृहाचं जोतं दगडगोट्यांनी भरताना त्यामध्ये पोकळी राहिली असावी. अशा पोकळीत साप आश्रयाला येतात आणि तिथेच घर करतात. मी उठून पलंगावर बसलो. सारे प्राण कानात आणून मी आसमंतातून या येणाऱ्या आवाजांचा वेध घेत होतो. वास्तविक हुमा घुबडाला जंगलामध्ये तिन्ही सांजा अनेकदा पाहिलं होतं मी. वनमार्गावरून भटकत असतानाही विजेसारखी सळसळत निघून जाणारी धामनही मी अनेक वेळा पाहिली होती. मात्र रात्रीच्या अंधारातून त्यांचं दर्शन आणि आवाज इतके भयावह का वाटावेत? आपणाला वाटतं अंधार आभाळातून उतरत असावा, परंतु तो अंधार म्हणजे पृथ्वीची सावली आहे. पर्वतातील जंगलांमुळे तो अधिक दाट वाटत असावा. या अंधाराची भीती आपल्या मनामध्ये आधी काळापासून बसली आहे. बाहेर पिंपळाखाली काहीतरी खळबळ चालल्याचा आवाज येत होता. मी खिडकीचं दार उघडून प्रकाशाचा झोत पिंपळाखाली टाकला. समोर अद्भुत असं दृश्य दिसलं. धामणीच्या विळख्यात सशाचं पिल्लू सापडलं होतं. शेपटीच्या सरगाठीने सर्प त्या पिलाला आवळत होता. ससा पाय झाडीत झाडीत शांत झाला. सर्पाने त्याच्या भोवतीचा विळखा काढून घेतला.
जमिनीवर चाललेलं सारं नाट्य घुबड वरून पाहत होतं. धामण सशाल ते सावज पकडणार तोच धामण मोठ्या रागाने घुबडाच्या गळ्यावर विळखा घालण्यासाठी झेपावली. घुबडाने सावज सोडून दिलं. ते पिंपळाच्या बुंध्याच्या दिशेने मागे मागे पाऊल टाकत होतं. धामण उंच मान करून त्याच्यावर झेपावली की घुबड आपले दोन्ही पंख ढालीसारखे पुढे करून त्यांची सतत उघडझाप करी. जंगली प्राण्यांमध्ये एक नियम आहे, एखाद्या प्राण्याने भक्ष्य मिळवलं तर ते सहजासहजी दुसऱ्या कोणाला हिसकावून घेता येत नाही. घुबड परत झाडावर जाऊन बसलं. पिंपळावर पुन्हा उजेड पाडला तर आता ढोलीत बसलेल्या घुबडाच्या मादीचं फक्त तोंड दिसत होतं. ढोलीच्या कडा प्रकाशत होत्या. चमकणाऱ्या वनस्पतीच्या अवशेषांचा वापर करून नराने घरटं सजवलं होतं. त्याने तिच्याजवळ जाऊन काहीतरी हितगुज केलं. तशी ती उभयता जमिनीकडे झेपावली. सशाला गट्ट करून जंगलाकडे जाणाऱ्या धामणीवर ती दोघं तुटून पडली. खिळदार नखांनी तिच्यावर आळीपाळीनं हल्ला चढवून तिला त्यांनी चित केलं आणि तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागली. त्यांची नजर क्रूर वाटत होती. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं माझं धाडस झालं नाही. खिडकीचं दार लावून मी टेबलासमोरच्या खुर्चीत बसलो. मला झोप येत नव्हती. अशा परिस्थितीत डोळे झाकून अंथरणावर पडलो तरी निद्रादेवी प्रसन्न होणार नव्हती. वाटलं ज्याची झोप उडाली त्याची रात्र फार मोठी असते. ज्या घुंगरांच्या आवाजाची मी प्रतीक्षा करीत होतो तो आवाज दुरून येत होता. तो आवाज आता स्पष्ट ऐकायला यायला लागला. वाटलं ती नर्तिका दिसत तरी कशी असेल. प्रेम प्रकरणातून तिचा खून झाला तेव्हा ती सुंदरच असणार. मी घुंगरांच्या आवाजाचा वेध घेत होतो. आवाज जवळ जवळ येत होता. नंतर तो व्हरांड्यातून ऐकू यायला लागला. दारं व खिडक्या नीट लावल्याची मी खात्री केली. ती येईल तर दारातूनच येईल ना. नंतरचं मला काहीच आठवत नाही. घडलं ते चौकीदाराने सांगितलं. तो म्हणाला, साहेब त्या रात्री मला काही केल्या झोप येईना. कधी एकदा तुम्ही हाक मारता याची वाट पाहत होतो. कित्येकदा तुम्ही मला जोरजोराने हाका मारत आहात असा मला भास होत होता. मी बाहेर येऊन पाहतो तो सारं काही सामसूम. वाटलं विश्रामगृहाकडे एकदा फेरी मारून सारं काही ठीक असल्याची खात्री करावी. नंतर मनात आलं, उगीच तुम्हाला माझ्याविषयी शंका यायची. त्यामुळं मी तिथे काही चक्कर मारली नाही. तुम्ही रात्री जेवणानंतर म्हणाला होतात की सकाळी 5:30 चहा लागतो, त्यानंतर तुम्ही पक्षी निरीक्षणाला जाता, हे आम्हाला सर्वांनाही माहिती आहे. म्हणून मी ट्रेमध्ये चहा घेऊन विश्रामगृहाकडे आलो. व्हरांड्यात आल्यावर मी खाकरलो. पहाटे उठून पुस्तक वाचण्याची तुमची सवयही मला माहीत आहे. परंतु विश्रामगृहात अंधार होता, लॅम्प विझलेला होता. तुम्हाला जाग आली नसावी म्हणून मी दाराची कडी वाजवून हाक मारली. परंतु दारही उघडं होतं. मी पाहिलं तर तुम्ही पलंगावर नव्हतात. वाटलं बाथरूममध्ये गेला असाल. परंतु तिथेही अंधार. साहेब साहेब म्हणून मी हाका मारल्या. परंतु काहीच उत्तर आलं नाही. काय करावं तेच कळेना. जंगलात गेला असाल म्हणावं तर बूट पलंगाजवळच होते. चपला आणि स्लीपरही तिथेच होते. जवळच गवळ्यांची वस्ती आहे. मी धावत तिथे गेलो. तिथल्या 2-3 गवळ्यांना काय घडलं आहे ते सांगितलं. तेव्हा ते तसंच हातात काठी घेऊन माझ्या बरोबर आले. विश्रामगृहाच्या समोरच्या पाऊलवाट्याने आम्ही सारीजणं तुम्हाला हाका मारीत शोधत निघालो. वाटेवर फक्त तुमच्या पाऊलांची चिन्ह सोडली तर कशाची चिन्ह आम्हाला कुठेही दिसली नाहीत. शोधत नदीकाठच्या जंगलामध्ये आलो. आता या गोष्टीला खूप वर्ष झालीत. ते वनविश्रामगृह जागेवर नाही. कालाच्या ओघात ते जमीन दोस्त झालं. उभा आहे फक्त चौथरा आणि काही उद्ध्वस्त भिंती. वनमार्गाने जाताना त्या भग्न वास्तूकडे पाहिल्यावर मला त्या अभूतपूर्व घटनांची आठवण होते. मित्रहो, ही कथा इथे संपते. या कथेवर मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्याची उत्सुकता आहे. तेव्हा नक्की प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या कथेवर चिंतन नक्की करा. धन्यवाद.